नमस्कार. दैनिक मराठवाडा नेतामध्ये आपण आज भेटत आहोत एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व ज्यांनी लातूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन, वृक्ष संवर्धन ही चळवळ सुरू केलेली आहे. डॉक्टर असतानासुद्धा समाजाचा मूलभूत प्रश्न की पाखरं चिमण्या हे संपत चाललेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये की ज्यांचं नावच पवन आहे, पवन म्हणजे हवा, आणि हवासुद्धा जर राहायची असेल तर वृक्ष असले पाहिजेत. फक्त बागेतले नर्सरीतले छोटे छोटे रोपं असून चालणार नाहीत. आणि ही चळवळ लातूरमध्ये राबवत असलेले डॉक्टर पवन लड्डा यांच्याशी आपण बोलणार आहोत. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. मी मराठवाडा नेत्याच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतो की आपलं शॉर्ट इंट्रोडक्शन शालेय महाविद्यालयीन शिक्षण डॉक्टर आणि ह्या चळवळीपर्यंतचं लोकांना माहिती द्यावी. मी डॉक्टर पवन लड्डा. माझं बालपण सगळं, जन्म वगैरे सगळं ह्या लातूर शहरात लातूर जिल्ह्यातच झालेलं आहे. माझं 10वीपर्यंत जे शिक्षण आहे व्यंकटेश विद्यालय झिंगणप्पा गल्ली बसस्टँडच्या पाठीमागे इथे माझं 10वीपर्यंत शिक्षण झालं आहे. 11वी आणि 12वी सायन्समध्ये मी दयानंद महाविद्यालयातून केलं आहे आणि याच्यानंतर जे BMS आयुर्वेदिकचं जे शिक्षण आहे 4.5 वर्ष आणि 1 वर्ष इंटर्नशिप हे पूर्ण यवतमाळ जिल्हा विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यामध्ये मी 5.5 वर्षाचं शिक्षण घेतलं आहे आणि पुढील 6 महिने जवळपास नागपूर आणि मुंबईमध्ये शिक्षण घेऊन 2001 लातूर जिल्ह्यामध्ये शुद्ध आयुर्वेदिक चिकित्सा हा माझा मी उपक्रम व्यवसाय मी चालू केला या ठिकाणी. अच्छा. तर डॉक्टर साहेब, पहिले सुख आरोग्य काया, दुसरे सुख धनमाया ही एक आपल्या लहानपणी म्हण होती आणि आरोग्यामध्ये आयुर्वेद हे एक पॉवरफुल शास्त्र आहे की ज्याचे साईड इफेक्ट नाहीत आणि त्यातही निसर्गोपचार, स्टीम बाथ, बस्ती, मसाज, मळपट्टी, मळबात, विमोचन आणि पंचकर्म, तर याबद्दल इन शॉर्ट तुमचं काय मत आहे? जसे आपल्याकडे एखादी छोटी सायकल आहे, रिक्षागाडी आहे, ॲटो आहे, कार आहे, 4-व्हीलर 2-व्हीलर आहे, दर 2 महिन्याला 3 महिन्याला आपण त्याची सर्व्हिसिंग करतो, 6 महिन्याला ऑइल बदलतो. त्याच पद्धतीनं आपल्या शरीराचं सुद्धा सर्व्हिसिंग व्हायला पाहिजे आणि हे सर्व्हिसिंग करण्याचं शास्त्र म्हणजे आयुर्वेदातलं पंचकर्म. वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण, नस्य, शिरोधारा, कटिबस्ती हे सगळे जे प्रकार याच्यामध्ये येतात हे आयुर्वेदिक पंचकर्मामध्ये येतात. मळबात वगैरे हे जे असतात ते थोडंसं निसर्ग उपचारमध्ये जातात. आणि प्रत्येक व्यक्तीनं स्वस्थ राहण्यासाठी, दीर्घायू राहण्यासाठी, आयुष्य वाढवण्यासाठी, आजारापासून मुक्तता मिळवण्यासाठी पंचकर्म वर्षातून एकदा किंवा 3 वर्षातून 1 पंचकर्म प्रत्येकाने करायलाच हवं. अच्छा. तर डॉक्टर साहेब, म्हणावी तेवढी की लातूरमध्ये आयुर्वेदाचे एक आयुर्वेद आणि निसर्गोपचारचे एक 20-25 आहेत, जास्त आहेत. हो, पण जेवढं म्हणायला पाहिजे लोकजागृती अवेअरनेस होत नाही याबद्दल आपलं काय मत आहे? लातूरचे लोक सगळे स्वस्त आहेत, निरोगी आहेत, स्वस्त आहेत लातूरचे लोक. नाही, हॉस्पिटल तर उघडत आहेत, डोळ्याचा दवाखाना, कानाचा दवाखाना, कॅन्सरचा दवाखाना, कॅन्सरचे 2-2 होत झालेले आहेत, हाडाचा दवाखाना. मग हे होत असताना यामध्ये लोकाला आयुर्वेदाचा वापर करणं हे कमीपणाचं वाटतं का? डॉक्टर्स कमी पडतात कारण हेच लोक लातूरमधले एक 10-20 लोक जिंदलला जातात, तिथं ट्रीटमेंटला 4 रुपये 1000 रुपये घालून घेतात. मग ह्याच्यामध्ये कमीपणा कोणामध्ये आहे? कमीपणा म्हणता येत नाही, फक्त आयुर्वेदिक डॉक्टर हे पंचकर्माची माहिती देण्यासाठी कमी पडलेत. अच्छा. पेशंट आहे, सगळीकडे पेशंट आहे, सगळीकडे त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं पंचकर्म चालू असतात. वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण चालू असतात. माधोबाग सारखे 2-2, 3-3 सेंटर या ठिकाणी उघडलेले आहेत, ते सुद्धा वेटिंगमध्ये चालतात, पंचकर्म चालतात. पण आम्ही सुद्धा मान्य करतो जसं पुणे, मुंबई, नाशिक
बँगलोर हैदराबाद या ठिकाणी जसं पंचकर्माचे प्रॅक्टिस मोठमोठे सेंटर्स पंचकर्म हब असं आणखी लातूरमध्ये झालेलं नाही. अच्छा हां बरं डॉक्टर साहेब, आपण आयुर्वेदमध्ये प्रॅक्टिस करत असताना अचानक गेली एक 5-6 वर्ष झाली का? नाही जास्त झाली, 10-12 वर्षापासून वृक्ष चळवळ ही संकल्पना कसं काय सुचली आणि ते कसं कसं तुम्ही राबवत आहात? आता मी शुद्ध आयुर्वेदिकवाला व्यक्ती आहे, आयुर्वेदिकमधले की झाडपाल्याशिवाय आमच्याकडे काहीच भागत नाही आणि मला स्वतःला जवळपास 450-500 वनस्पती झाडांच्या वेलींच्या पाना फुलांची माझी तोंड वळख आहे. आज तुम्ही मला एखादंही झाड दाखवलं, हे फळ दाखवलं कसं ते मी त्याला सांगू शकतो. मुळात माझी ही जिद्द तिथून होती. माझ्या स्वतःच्या घरी आज माझ्या घरात गच्चीवरती माझ्या प्लॉटमध्ये 1600 पेक्षा जास्त डब्बे डुब्बे कुंड्या बाटल्यामध्ये टायरमध्ये झाडं आहेत. ही माझी आवड जवळपास 20 वर्षाची आहे. मी स्वतः बोन्साय बनवतो, माझ्याकडे 150-200 बोन्साय आहेत, जवळपास 250-300 कॅक्टस सुकुलंट्स आहेत माझ्याकडे. आयुर्वेदाची जवळपास 250-300 झाडं मी डब्यात जमा केलेली, दुर्मिळ झाडं. अच्छा, आता हे माझं मी माझ्या वैयक्तिकरित्या केलं, माझ्यासाठी केलं, पण एक झाडांची संख्या जे 2014-15 किंवा 2014 अगोदर सिटीमध्ये जी भकासपणा होता, उदासीनता होती, एकदम सगळे डिवायडर एकदम ड्राय दिसत होते, ते पाहून मनाला कुठंतरी खटकायचं. आणि त्याच्यातच पूर्वी वनश्री मित्रमंडळाची चढ होती, त्याच्यामध्ये मी थोडंसं काम केलं, मग ते कालांतराच्या ओघामध्ये ते पाठीमागे पडलं. मग 2016 रेल्वेमध्ये पाणी आलं, त्यावेळेपासून पुन्हा ही चळवळ पुढे व्हायला लागली. त्याच्यामध्ये काम करत करत 1 जून 2019 पासून टिल टुडे आज 1087वा दिवस आहे. मागील 1087 दिवसात एकही दिवस सुट्टी न घेता आपण झाडं लावतोय. फक्त लावत नाही, झाडं जगवतोय, झाडांचं संगोपन चालू आहे. अच्छा, मार्च एप्रिल मे मध्ये सुद्धा अखंड जवळपास 450-500 मोठी झाडं लावली. टँकरनं डेली पाणी देतो, डेली पाणी जगवतोय. खूप चांगली मुलांची अशी टीम जमा झालेली आहे आणि त्या टीमच्या माध्यमातून हे काम पुढे चाललंय. आपण कुठल्या झाडाला जास्त प्राधान्य देता? आपण सध्या लातूर शहरामध्ये जी मागच्या 5 वर्षात झाडं लावली तर कडुनिंबाची झाडं खूप लावलीत, करंजाची झाडं लावलीत, अर्जुन नावाचं जे अर्जुन आदिष्ट वगैरे टॉनिक येतं हृदयासाठी त्याची झाडं खूप जास्त लावलीत, कांचनाची झाड कांचना येतं त्याची झाडं खूप जास्त लावलीत. अच्छा हो, तर ही झाडं आपल्या मुवमेंटमध्ये एक मिशन म्हणून काम करत असताना आपण कुठला म्हणजे असे काय म्हणतात ग्रीन बेल्ट विकसित केलीत का नेमकं काय केलंय? शहरामध्ये 36 ग्रीन बेल्टमध्ये आपण झाडं लावलीत. अच्छा, जिल्हा न्यायालयात झाडं लावलीत, SP ऑफिसमध्ये झाडं लावलीत, MIDC पोलीस स्टेशनमध्ये झाडं लावलेली आहेत, शाळा कॉलेज महाविद्यालय मदरसा चर्च मंदिर मस्जिद स्मशानभूमी कब्रस्तान प्रत्येक ईच अँड एव्हरी ठिकाणी आपण झाडं लावली, कुठंच काही सोडलेलं नाही. अच्छा, कुठेच काही सोडलेलं नाही. अच्छा, मग ह्या संदर्भात ह्याचं मॅनेजमेंट व्यवस्थापन आपण कसं काय करता? ही फक्त एक तुम्हाला ऐकायला आणि मला सांगायला सुद्धा खूप मोठी विचित्र गोष्ट आहे, हे फक्त व्हॉट्सॲपवरती चालतं. कुठेही आमच्या मिटिंगा नाही, कुठेही बैठका नाही, व्हॉट्सॲपवरती मेसेज येतात. व्हॉट्सॲपवरती समोरच्याला आम्ही संपर्क करतो की बद्दलजी उद्या आपला वाढदिवस आहे, मला पैसे नकोय, मला 21 झाडं घेऊन द्या, मला 51 झाडं घेऊन द्या, मला 101 झाडं घेऊन द्या, किंवा मला 5 टँकर प्रायोजित करा, संपला विषय. असे 10 जणांना रोज आम्ही हात जोडतो, 10 पैकी उद्यासाठी आम्हाला 1 जण नक्की भेटतं. असं एक दिवस ढकलत आज 1087 दिवस आपण पूर्ण. 1087 म्हणजे जवळजवळ 3.5 वर्षाला फक्त 7 दिवस बाकी आहे. 7 दिवस नॉनस्टॉप सुरू आहे. तर डॉक्टर साहेब, मग आपण लावलेल्या झाडापैकी किती टक्के झाडं जगतात? 99%पेक्षा जास्त सक्सेस रेट न चालू आहे सर. अच्छा, आता आपण जी झाडं लावता ते ग्रीन बेल्ट आणि रोड डिवायडर, रोड डिवायडरमध्ये किंवा उड्डाणपुलाच्या खाली काही छोटी झाडं लावलेली आहेत, म्हणजे ते काही उपयोगाचे आहेत का? तुमचं काय मत आहे? शहराच्या दृष्टीनं आपण सुशोभीकरणसुद्धा लक्ष असायला पाहिजे. शहरामध्ये प्रदूषण कमी होण्यासाठी ऑक्सिजनची झाडंसुद्धा आवश्यक असायला पाहिजे आणि दिसायला एक ग्रीनरी शहरामध्ये दिसायला पाहिजे. संध्याकाळी 5-6-7 वाजले की नुसती धूळ दिसतं, डस्ट दिसतं, वाहनाचं पोल्युशन दिसतं, हे कमी होण्याच्या सगळ्या दृष्टीने विचार करून झाडं लावणं आवश्यक असतं. जिथं झाडं लावता येतात तिथं झाडं लावा, जिथे झाडं लावता येते तिथं शोभिवंत झाडांच्या कुंड्या ठेवा. या पद्धतीनं
करावं लागतं. आत्ता आपण साधारणतः 3 वर्षामध्ये आता म्हणजे टँकर उन्हाळ्यात काय की पाण्याची पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे, 8-10 दिवस पाणी येत नाही. मग हे साधारणतः आपण टँकर म्हणजे असं एंगेज केलेले आहेत की ट्रीपवर घेता? आम्ही हे सगळे टँकर ट्रीपनं घेतो. अच्छा, सगळे टँकर ट्रीपनं असतात. कितक्याला एक ट्रीप पडते? 1.5 पट रक्कम आम्हाला टँकरवाल्याला जास्त द्यावी लागते. तुमच्या घरी जर आता टँकर मागवायचं असेल, म्हणजे 4 टँकर आहेत आपल्याकडे, एक जीप आहे 2200 लिटरची, एक 3200 लिटरची जीप आहे, एक ट्रॅक्टर आहे 6000 लिटरचा, आणि एक ट्रक आहे 10000 लिटरचा. समजा फॉर एक्झाम्पल तुमच्या इथे आता टँकर मागवायचं, इथे फक्त 600 रुपये तो टँकर तुमच्याकडे, 500 रुपयाला 500 रुपये, आम्हाला त्या टँकरचे 800 रुपये द्यावे लागतात. अच्छा, कारण आमच्यासोबत 1.5 तास झाडांना पाणी देत देत डिझेल जाळत क्लचवरती पाय देत देत त्या टँकरवाल्याला चालावं लागतं, त्याची एखादी दुसरी खेप मिस होते. मग 1.5 तास त्याच्यासोबत आमचे कॉक वेगळे असतात, आमच्या पाईपच्या लहान मोठ्या सेटिंग वेगळ्या असतात. 1.5 पट टँकरला आम्ही रक्कम जास्त देतो. अच्छा, हो उघड आहे. ऐका, टँकरचा खर्च, रोपाचा खर्च, त्याला जंतुनाशक आणि खताचा खर्च हा कसा कसा मेंटेन करता? आता टँकर जे टिकून राहतात, टँकर सुद्धा 4 मालकाचे, आमच्याकडे 6 टँकर आहेत वेगवेगळे. एखाद्या वेळेस त्याने नाही म्हटलं, नाही मी सकाळी येऊ शकत नाही, मला दुसरीकडे खेप आहे, आदल्या दिवशी रात्रीच फिक्स हो तुझ्या ठिकाणी तो येईल, असं एक टँकरचं चालतं. आणि ही झाडं जी सगळी आपण विकत घेतो, लातूरमध्ये जी स्थानिक नर्सरी आहेत त्या ठिकाणून डेलीच्या बेसिसवरती रोज आम्हाला 50-60-100 झाडं लागतात नगदीमध्ये, किंवा काही जण आम्हाला 15 दिवस महिन्याभरचे साईड देतात. प्रत्येक झाडं आपण कॅशमध्ये विकत घेतो. टँकरला 8 दिवसाला 10 दिवसाला आपल्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये आपण टँकरवाल्याला पैसा देतो, कारण आता हे बाइंडिंग झाल्यामुळं कुणी लगेच नगदी पैसा द्या त्याच्याशिवाय आम्ही कम देत नाही तुम्हाला असं सहसा होत नाही. आणि ज्यांचा वाढदिवसानिमित्त आपण झाडं घेतलीत किंवा टँकर मागवलेत, त्या सन्माननीय व्यक्तीला आपण बोलवतो, साहेब तुम्हाला यावं लागतं, तुमच्या समक्ष बघ तुम्ही दिलेली 20 झाडं ही लावलीत, तुम्ही दिलेले 2 टँकर हे पहा तुमच्या समक्ष आपण चालवलेत. या पद्धतीने हे कॅशलेस, 90% कॅशलेस ओपन, 90% कॅशलेस, कुणाकडून घ्यायचं नाही. 10% फक्त म्युच्युअल मध्ये, नाही डॉक्टर साहेब नाही माझ्या येणं होत नाही, तुमचा माझ्या विश्वास हे घ्या मी करतो चालेल. हा का, हे काम आपलं चालतं. तर डॉक्टर साहेब, ह्यासाठी लेबर आपल्याकडे काही एंगेज केले जातात का? काही कामं आता तुम्ही डॉक्टर आहात, समजा एखादा स्वयंसेवक असतो ते करू शकत नाहीत, मग लेबर वर्क, कुठं खोदकाम असेल, खड्डे खणायचा असेल, किंवा आणखीन काही समजा झाडाची कटिंग असेल किंवा आणखीन काही असेल, तर हे आपण कसं करता? 90% कामं आम्ही श्रमदानातून करतो. अच्छा, आपण पाहू शकता हे घट्टे हाताला पडलेले, 20-20, 30-30, 40-40 खड्डे आम्ही खोदतो. आता जसं झाडं लावण्याचा सीझन होतो, ह्या सगळ्या फुलून येतात हे घट्टे, हे सगळे फुलून येतात. आणि 10% जे अवघड काम असतं, कधी कधी रस्त्याच्या साईडला जे सिमेंट रस्ता फोडायचा असतो किंवा गट्टू फोडायचे असतात, त्यावेळेस आपण लेबर वगैरे लावतो. पण 90% काम हे शुद्ध आणि शुद्ध श्रमदानातून होतं. आपल्या टीममध्ये डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, पत्रकार आहेत, नगरसेवक आहेत, वकील आहेत, शॉपकीपर आहेत, स्टुडंट आहेत, महिला आहेत, आय टीमध्ये काम करणारे, ऑनलाईन ऑफलाईन काम करणारे आय टी इंजिनियर आहेत, हे सगळेजण एकाच मोमेंटनं काम करतात. सकाळी 5:30 घराच्या बाहेर निघतात, 6:15 पहिलं झाड लागतं आणि जायला 9:15-9:30 होतात. दिवसभर कुणीही कुणाला भेटत नाही, फक्त व्हॉट्सॲपवरती मॅसेज चालतो, उद्या इथं, दुपारी इथं, संध्याकाळी तिथं. आता किती लोकांची टीम हे आहे आपली? आता हे कसं आहे, एका प्रवासाला निघालेली ही गाडी आहे. मलाही माहीत नाही, किंवा आमच्या नगरसेवक सन्मान नगरचे इम्रानजी सय्यद यांनाही माहीत नाही, डॉक्टर भास्कर बोरगावकर त्यांनाही माहीत नाही, पद्माकर बागल यांनासुद्धा माहीत नाही की हे कुणीकडे चाललंय. एक एक दिवस मॅच करत आम्ही पुढे चाललेली ही गाडी आहे. काही लोकांचं इथून समजा मुंबईला निघालेली गाडी आहे, काही लोकांना मध्ये मुरुडला उतरायचे ते खाली निघून जातात, काही लोक ढोकीला निघतात, काही लोक कुरुडोळीला बाहेर पडतात, काही लोकांना खूप गडबड असते, असंही झालंय काही लोकांना गडबड आहे, ते वेगळी गाडी करून वेगळ्या प्रवासाला निघालेले आहेत. अच्छा, आता या सगळीला आमच्याकडे 52-55 सदस्य आहेत, रोटेशनमध्ये आम्ही 20-22-25 जण डेली श्रमदानाला येतो. अच्छा, हां. आता हे सर्व करत असताना तुमच्या किंवा सगळ्याचेच कुटुंबीय
हे काय फुकट फौजदार की कसाची करायचं काय बंद पडलंय. सुरुवातीला घरच्या लोकांना सुद्धा अवघड वाटायचं, हे बाबा उठ सकाळी उठून आपलं खोद टिकाव पिशव्या घेऊन सामान घेऊन संबल घेऊन निघतोय बाहेर. पण आता त्यांनाही सवय झाली आणि गमतीनं आम्ही सुद्धा आता म्हणतो की एखाद दिवस काम लवकर संपलं 9 अगोदर आमचे घरवाले आम्हाला आतमध्ये घेत नाहीत. अरे आजकाल कसं काय लवकर आले माणसं. अशा पद्धतीने ही आता ही सवय झाली. 3 पूर्ण व्हायला लागले आणि आमच्या टीमच्या सगळ्या सदस्यांनी अद्भुत असं काम केलंय. ग्रीनेज रेकॉर्डमध्ये सुद्धा असं काम झालेलं नाही, जागतिक लेवलवर सुद्धा असं काम झालं नाही. एखादे 20-25 व्यक्ती येतात, चांगले सदस्य येतात, चांगले रेप्युटेड समाजातील लोक एकत्र येऊन कुठलीही शासनाची मदत नाही, कुणी आमदार खासदार देत नाही, कुणी गव्हर्नर काही देत नाही, कुठलीही संस्था नाही, कुठलंही फाउंडेशन नाही, कुठलंही काही रजिस्ट्रेशन नाही. आणि हे लोक येऊन रस्त्यावर खड्डे खोदतात, डिव्हायडर साफ करतात, झाडं लावतात, झाडांची वाहतूक करतात, टँकरच्या मागे मोठमोठे पाईप देऊन धावतात. अद्भुत काम आहे साहेब. लोक आम्ही जेव्हा NSS कॅम्पमध्ये जायचं, शोष खड्डे खदायचे, झाडं लावायचे, तर लोक आम्हाला म्हणायचे फुकट खर्चेत का, कुठून तरी काहीतरी अनुदान सरकारी पैसा येत असेल म्हणून करतात. अशा प्रकारचा कुठं वाईट अनुभव आला का कधी? डेली अनुभव येतात. मध्यंतरी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात गवत काढण्याचं काम करत होतो मावळ्याच्या शेजारी. आम्ही सगळे येलो ड्रेसवरती असतो कंपल्सरी. दोघं तिघ जण रोडवरती थांबून पाहत होते काय चाललंय. आणि आमचं काम पण कारण 2 असं टार्गेट फिक्स आहे, एवढं आज आपल्याला स्वच्छ करायचं. झपझप आम्ही गवत काढणं, झाडं लावणं आमचं चालू होतं. त्याच्यातलं एक जण आला, ओ तुमची टीम आमच्या शेतात येते का सोयाबीन काढायला? एकदम म्हणजे खरी गोष्ट आहे, खोटं नाही. आमच्या आम्ही देऊ तुम्हाला पैसे, सोयाबीन काढायला येता का? कधी कधी रस्त्याने काम करताना हे काय महानगरपालिकेचे लोक आहेत, ह्यांना पगार भेटतं, हे काय संस्थेचे लोक आहेत, त्यांना 1,000-2,000 रुपये भेटतात. मग आम्ही सांगतो बाबा तू ये कामाला, 2 तासाचे 1,500 रुपये भेटतात आम्हाला. हे रोजचा प्रकार आमच्यासोबत. अच्छा, मग ह्याच्यातनं कधी असं आक्रमक काय एखादा ग्रीन बेल्ट आपण डेव्हलप करताना म्हणजे असं कोणी म्हणलं की तुम्हाला काय करायचं आहे, आमच्या इथे येऊन का झाडं लावलं लाव, असं कुठल्या ग्रीन बेल्टमध्ये वगैरे घडलं? ग्रीन बेल्टपेक्षा रोड साईडला जेव्हा आम्ही झाडं लावतो किंवा शॉपच्या समोर झाडं लावतो त्यावेळेस होतं. खड्डे आदल्या दिवशी खड्डे केलेले लोक रात्रीतून बुजवतात. आम्ही सुद्धा जिद्दी लोक आहोत, आम्ही त्याला एक चान्स देतो, तो खड्डा आम्ही परत उपसून झाड लावतो. तो समोरचा व्यक्ती भांडतो, ठीक आहे तू भांडू नको, नाही तर आमच्याकडे खूप जागा आहे, आम्ही निघून जातो पुढे. कित्येक लोक ह्याच्या पलीकडे हुशार असतात, त्याला ते झाड नको असतं, रात्रीतून ते झाड काढतं, काठ्या काढून टाकतं, जाळी काढून टाकतं, घेऊन जातं. 100% रोज चालतंय. रात्रीमध्ये ट्रीगार्ड चोरीला जातात, आम्ही लावलेल्या झाडांच्या काठ्या नेक्स्ट डे चोरीला जातात. मोठी झाडं चांगली हेल्दी झाडं दिसली की झाडं सुद्धा उपसून नेऊन दुसरीकडे नेऊन लावतात. सरपंच भुयारी मार्गातल्या 20 कुंड्या चोरीला गेलेल्या आहेत. अच्छा, मग याच्यासाठी तुम्ही काय प्रिकॉशन घेता? आम्ही काहीच नाही करू शकतो, आम्ही भांडणं बंद केलं लोकांसोबत. कुंडी चोरीला नेली, घेऊन जा बाबा, तू तुझ्या घरी नेऊन त्याला डेली पाणी देशील. आम्ही तर काय 10 तुला झाडाला पाणी देतो. तुझ्या घरी तू काही लोणचं घालत नाहीस, त्याचं तुझ्या घरी वाढत 2 कुंड्या, आम्हाला ते आनंदच आहे त्याच्यामध्ये. आणखी आता निसर्गाचा आपल्या झाडं हे ऑक्सिजन देतात आणि पर्यावरणासाठी वृक्षारोपण गरजेचं आहे, पण काही झाडं ज्याला लाल फुलं येतात काय ते ज्याच्यावर पक्षी बसत नाहीत. मला एकदा एका गावामध्ये उदगीरला एका कॉलेजमध्ये गेलो असताना तत्कालीन जिल्हाधिकारी जी श्रीकांत म्हणले हे झाडं किसली आहे लगा, इसमें तो पंछी भी नाही बैठ सकते. तर असे काही झाडं आहेत की जे नॉट नेसेसरी अनावश्यक आहेत, हे कोणते कोणते झाडं आहेत? वैयक्तिक माझ्या कन्सेप्टमध्ये असं काही नसतं सर. प्रत्येक झाडानं फायदा द्यावा असं काही नाही आहे. बाबळीचे झाडं त्याच्या उपयोगाचे आहेत, बाबळीचा काही फायदा नाही, पण माणूस मेल्यानंतर जळणाला बाबळीचं लाकूडच वापरलं जात असत. ठीक आहे, कडुनिंबाचं झाड आहे, त्याच्यावरती खूप काही विशेष असं घरटे बांधत नाही. तर पक्ष्यांची आवड निवड आहे, पक्षी वडाच्या झाडावर बांधतील, पिंपळाच्या झाडावरती हमखास झाडं बांधतील, घरटे बांधतील. प्रत्येक झाड त्या त्या ठिकाणी फायद्याचं आहे. गुलमोहरची झाडं पूर्वी नव्हती, आता गुलमोहरच्या झाडांचा फायदा यायला लागला. लहानपणी गुलमोहरच्या झाडांची लाल फुलं मस्त चूक खातात लोक, मुलं गुलमोहरच्या झाडांची फुलं खातात. गुलमोहरच्या झाडांचा जो पाला पडतो त्या पाल्यापासून शेतामध्ये जर तुम्ही ते मातीमध्ये मिक्स केलं खूप चांगलं डिकम्पोजिंग होतं त्याच्यापासून. अच्छा, आणि वसुदेव कुटुंबकम सगळं जग हे माझं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही माणसामध्ये जसं जातीपाती भेद केलं, मी मॅडम मी ते असं केलं जातीपाती,
त्याच्यामध्ये तुम्ही झाडामध्ये का करता, हे झाड फायद्याचं नाही, हे झाड फायद्याचं नाही. काही जण म्हणतात परदेशी झाड भारतामध्ये आलं की विषारी वायू सोडतं म्हणे, म्हणजे अमेरिकेत ते शुद्ध हवा देतं आणि भारतात येऊन विषारी हवा सोडतं, असं काही नसतं. सगळी झाडं ही देवाची आहेत, निसर्गाने बनवलेली आहेत, प्रत्येकाचं आपापल्या ठिकाणी फायदा आहे. आता हे सर्व असताना सुद्धा लातूरमध्ये हरित लातूर ही संकल्पना चांगल्या प्रकारे, पण गार्डन किंवा ग्रीन बेल्ट किंवा प्रत्येक घरापासून असावे घरटे आपुले सा छान पुढे असावा बागबगीचा, हे फक्त गाण्यापुरतं झालं. इंच इंच जागा लोक लढवत आहेत आणि याबद्दल आपण काही लोकांमध्ये अवेअरनेस काय की घरासमोर रिकामी जागा सोडा, वृक्षारोपण करा, कुंड्या वापरा, असं काही अवेअरनेस केलेलं आहे. याच्यावरती आम्ही खूप काम केलेलं आहे. एक घर एक झाड, त्याच्या पलीकडे एक घर दोन झाड, एक नळ एक झाड, एक मूल एक झाड. तुमच्या घरात जर झाड लावायला जागा नसेल तर कमीत कमी तुमच्या घरामध्ये 10-20 कुंड्या असायला पाहिजे. याच्यावरती आपण खूप चांगलं काम केले, प्रत्येक ठिकाणी काम चालू. आम्ही प्रत्येक दुकानदारांना आग्रह करतो तुमच्या दुकानासमोर एक झाड असायला पाहिजे, नसेल आम्ही लावायला लागलो सगळीकडे. एखाद्या मॉलमध्ये एखाद्या ऑफिसमध्ये समोर दुकान जागा नसेल झाड लावायला, तुम्ही कमीत कमी 10 कुंड्या त्या ठिकाणी ठेवा. अच्छा, हा सोल्युशन सुद्धा आपण प्रत्येकाला दिलेला आहे. अच्छा, हां, योगायोगानं आपण आयुर्वेदाचे डॉक्टर आहात, अनेक वनस्पती की ह्या वेगवेगळ्या आजारावर काम करणाऱ्या असतात, जशा शेंगा असतात खोकला उलाला की ते खातात, तर अशा काय म्हणतात त्याला की औषधी वनस्पती किंवा औषधी रोपं वनऔषधी या अशा लातूरमध्ये कुठं लावलेली आहेत का आणि कोणकोणती लावलेली आहेत? अभिमानानं सांगू इच्छितो वृक्षारोपणाच्या ह्या ह्याच्यामध्ये मी आमच्या ग्रीन लातूर वृक्ष टीमसोबत काम करतोय आणि मी आयुर्वेदिक असल्यामुळं लातूरमध्ये कमीत कमी 125-130-140 वेगवेगळ्या जातींची झाडं आपण ठिकठिकाणी लावलेली आहेत. अच्छा, वेगवेगळ्या प्रजातींची झाडं. अच्छा, नवीन बस स्टँडमध्ये जा, तिथं जवळपास 1,500-2,000 झाडं आहेत. जनावरांचा दवाखाना आहे तिथे, मी औखी प्रकल्प आहे, SP ऑफिसमध्ये आहे, 13 वसाहत जुन्या औसा रोडला तिथे सुद्धा आहेत. ठीक ठिकाण आवळाड खूप लावलेला आहे, कांचनाची झाडं खूप लावलेली आहे. म्हणजे त्याचा काय फायदा होतो? थायरॉइड ग्लँड वर तिथे कांचना गुगुळ नावाचं जे औषध येतं त्याची साल जी असते मग खूप खूप अत्यंत उपयोग. दिव्य वनस्पती आहे, दिव्य वनस्पती. अर्जुनची लावली, आवळ्याची झाली, बेलाची लावलेली आहे, खदिराची झाडं लावलेली आहे, शमीची झाडं लावलेली आहे, आपट्याची झाडं लावलेली आहेत, आणि अडुळसा लावलं, निरगुडी लावलेली आहे. जिथं जिथं कापूरची झाडं लावली, जिथून जिथून मला झाडं मागवणं शक्य आहे त्या ठिकाणी आम्ही झाडं मागवून सुद्धा 2-4 झाडं आपण लावलेली आहे. अच्छा, आणि आमचं कमिटमेंट आहे येत्या 2-4-5 वर्षामध्ये जैव विविधता असलेली झाडं तुम्हाला लातूर शहरामध्ये पाहायला भेटतील. त्या पद्धतीनं चालू आहे. आता मध्यंतरी नक्षत्र गार्डन हो अशा प्रकारचं विकसित करायचं आशियानाच्या बाजूला आणि अतुल देऊळगावकरच्या घरासमोर प्रयत्न केला गेला, तर आपण काही नक्षत्र गार्डन वगैरे कुठं काही डेव्हलप केली का? आपण जे बोलताय ते प्रयत्न केला गेला आणि ते प्रयत्न ते झालं गेलं ते सगळं उडून. नक्षत्र गार्डनमध्ये जी 27 वनस्पती आहेत, खरं सांगायचं म्हणजे 27 वनस्पतीपैकी जवळपास 7-8 वनस्पती आज लुप्त झालेल्या आहेत. अच्छा, त्या वनस्पती भेटतच नाहीत, त्या वनस्पती भेटतच नाहीत, म्हणून त्याला सोडून दिलेलंच बरं असतं. विनाकारण त्याच्या ठिकाणी ते झाड, त्याच्या ठिकाणी ते झाड, कडुनिंब झाड नाही तर तुम्ही हे लावू शकता, याला खूप काही असं महत्व नाही. आणि एखादी कन्सेप्ट जर राबवायची असेल तर मग त्याला शासनाचा पाठपुरावा, आजूबाजूच्या सोसायटीच्या लोकांचं त्याचं संगोपन करण्याची जबाबदारी, हे खूप मोठं काम असतं त्याच्या पाठीमागे. आता आपण एक सोशल वर्कर वाटते रोटरी किंवा लॉयनचे मेंबर आहात? नाही, कुठे? तर तुम्ही निमा संघटनेचे आहात होतो मला वाटतंय. निमानं मागे एक गार्डन आहे, आताही खूप चांगलं गार्डन आहे, ते गार्डन डेव्हलप झालं. एकमेव गार्डन आहे डॉक्टर कागरे, शांतीलालजी शर्मा, शांतीलालजी शर्मा आणि नंतर सोनटक्के डॉक्टर, सोनटक्के जयंत पाटील, जयंत पाटील चांगल्या प्रकारे डेव्हलप केलं गेलं होतं. आणि आता एकंदरीत वृक्ष लागवडच्या मध्ये करत असताना आपण लोकांना गार्डन, सुंदर गार्डन काय आणि मग त्यामध्ये वेगवेगळे शेवग्याच्या शेंगाचे असतील, आंब्याचे असतील, अशा काही कॉम्पिटिशन ठेवता का? किंवा 3 वर्षानंतर 2021 वर्ष सोडलं तर 2019 मध्ये 2020 मध्ये आपण सलग 2 वर्ष
सुंदर माझी उत्कृष्ट अशी परसबाग ह्या दोन कॉम्पिटिशन आपण घेतलेल्या होत्या. त्याच्यामध्ये आपण तीन तीन प्राईज काढले होते. जवळपास 113 घरांच्या एंट्रीज आल्या होत्या. व्हेरी गुड. गेल्या वर्षी संगमेश्वर शिवाजी बोमणे यांचं निधन झाल्यामुळं त्या स्पर्धा गेल्या वर्षी रद्द झाल्या. पुन्हा आता पावसाळ्यापासून आम्ही त्यांची अनाउन्समेंट करू आणि पुन्हा आपण ते करू. याचे या कॉम्पिटिशन सोबत आपण बोन्साय कसे बनवायचे आणि कुंड्या कशा बनवायच्या याच्याही सलग 2 वर्ष आपण कॉम्पिटिशन घेतल्या होत्या किंवा कार्यशाळा घेतली होती. पण संगमेश्वरजीच्या निधनमुळं आमचा फार मोठं नुकसान झालं. आमचा उजवा हात किंवा आमचं बॅकबोन निघून गेलं. बोन्साय आणि वृक्षरोपण. हां, बोन्साय म्हणजे बारकी बारकी झाडं, ते शोभेसाठी ठीक आहे. शोभेसाठी त्याचा उपयोग काय? उपयोग काय नाही, हाऊस आणि शोभा. हाऊस ही प्रत्येकाकडे असते, प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आपले हाऊस पाळायची. अच्छा, बोन्साय माझ्या घरी 250 बोन्साय आहेत, मी स्वतः बनवलेले. अच्छा, बरं. घरामध्ये काही झाडं नसावीत असं म्हणतात, तर ती कोणती कोणती? असं काही नाही, मी त्याला काहीच मानत नाही. अच्छा, पहिल्यांदा तुम्ही पहा तुमचं घर योग्य ठिकाणी आहे का नाही. पहिले या ठिकाणी जंगल होतं, पहिले या ठिकाणी कितीतरी झाडं होती, ती झाडं तोडली, ती झाडं जंगल नष्ट केलं, त्या ठिकाणी तुम्ही घर बांधलं. काळी माती आहे 100 फुटापर्यंत, तुम्ही तिथे घर बांधताय. पहिलं मुळात तुमचं घरच चुकीचं आहे. घर चुकीचं आहे. बरं, कोरफड हो, त्याला काय म्हणतात इंग्रजीमध्ये? अलोवेरा. अच्छा, कुठं तुम्ही लागवड केली का? नाही, अलोवेरा नाही लावली. अलोवेरा प्रत्येकाच्या घरात कुंडीमध्ये जवळपास असते. कारण का, निसर्गोपचारामध्ये मला आपल्या डॉक्टर किरण पाटलांनी सांगितलं की अलोवेरा देशात जेवढं नाही त्याच्या 1000 पट केमिकल अलोवेरा, बोगस अलोवेरा हे केलं जातं आणि ज्याच्यामुळं तुमच्या चेहऱ्याला किंवा तुमच्या शरीराला चमक येणे काय, मग हळद लावून केल्यानंतर त्याचं होतो. तर मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये असं अलोवेराची झाडं रोप किंवा ती एक गरज आहे. कारण अलोवेराला मार्केटिंग, बोगस अलोवेरा म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं वापरले जात आहेत. तर या संदर्भात तुमचं काय मत आहे? बाजारामध्ये जितकंही अलोवेराचं जेल येतं, जवळपास 80% अलोवेरा जेल हे डुप्लिकेट आहे, केमिकलयुक्त आहे. मी माझ्या आयुर्वेदिक डॉक्टरांची आम्ही आत्ताच 2 महिन्यापूर्वी वर्कशॉप घेतला होता आयुर्वेदिक सौंदर्य प्रसाधने कशी बनवायची. त्याच्यामध्ये आम्ही अलोवेरा जेल बनवलं. खूप सोपं असतं, पण मार्केटमध्ये जे येतं प्युर असं जेली टाईपमध्ये त्याच्यात कलर टाकलेलं ट्रान्सपरंट दिसतं, हे 90% अशुद्ध असतं किंवा केमिकलयुक्त असतं. आता हे कोरफडचं समजा मी आहे, एक पान तोडलं, ते इकडले काटे काढले, इकडले काढले, मधलं काढलं, मधला तो घर घेतला, तर तो घर किती दिवस चांगला राहू शकतो? घरला काहीच होत नाही. 2 महिने 4 महिने काही होत नाही. बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवा तुम्ही, त्याला काहीच होत नाही. त्याच्या पलीकडे आणखी इच्छा असेल, चिमूट भर पेक्षा कमी, जे आपण लोणच्यामध्ये टोमॅटो सॉसमध्ये वगैरे प्रिझर्वेटिव्ह टाकतो, सोडियम बेंजोनेट प्रत्येक याच्या शॉपमध्ये भेटतं आणि आपण डेली खात होते, चिमूट भर टाका, ते वर्षभर खराब होत नाही अलोवेरा. आणि अलोवेराचं एवढं छोटंसं रोप आणून कुंडीमध्ये लावलं, 6 महिन्यात ते कुंडीच्या बाहेर यायला लागतं. अच्छा, एवढं वाढतं. अच्छा, हां. म्हणून की वन औषधी अशा कोणकोणत्या आहेत की ज्या लोकांनी आपल्या घरामध्ये लावाव्यात? काय, जसं कडुलिंब आहे, लिंबाचा पाला दात घासण्यासाठी काढ्या किंवा लिंबाचे पानं टाकून उकळून त्यांना आंघोळ करणे. तर ॲज ए डॉक्टर आणि ॲज ए आपण वृक्ष चळवळ, तर आपण अशी कुठली कुठली परसबागेमध्ये झाडे असावीत जे वन औषधीचं काम करतात? खूप छान प्रश्न आहे. तुमच्या घरामध्ये जर मोकळी जमीन असेल मातीची, तिथं आपण काही झाडं लावू शकतो. जमीन नसेल तर कुंडीमध्ये सुद्धा सगळ्या वनौषधी ज्या आपल्याला उपस्थित आपल्याला आवश्यक असतात ते लावू शकतो. सुरुवात करा तुम्ही तुळसपासून चालू करा. तुळशीचे 2-4 प्रकार आहेत, राम तुळस, कृष्ण तुळस, सबजाय खूप चांगला येतो. वाळा तुम्ही कुंडीमध्ये लावू शकता. गोकर्णीची, अपराजिता, गोकर्णीची झाडं तुम्ही कुंडीत लावू शकता. पारिजातकचे जे झाड आहे तुम्ही बगीचातही लावू शकता, घराच्या समोर किंवा परसबागेत किंवा कुंडीमध्ये लावू शकता. याचे आणि कोरफड तुम्ही म्हटलं, कोरफड सुद्धा तुम्ही लावू शकता. या प्रत्येकाचे असे अनगिनत उपयोग असतात. सर्दी खोकला झाला, तुम्ही अद्रक तुम्ही लावू शकता, लसूण तुम्ही लावू शकता. तुम्ही हळदीचे कोंब आणा शेतातून, ते कोंब लावा. 6 महिने ठेवले तर 2 किलो तुम्हाला नॅचरल हळद भेटायला लागते. कुंडीमध्ये 6 महिन्यात हळदीचं पिकच किती दिवसाचं आहे तुम्हाला तेवढी भेटायला लागते हळद याच्यामध्ये. आणि ती शुद्ध हळद
ती कच्ची हळद जर तुम्ही आवळ्याच्या रसासोबत खात असाल तर तुमचं कसंही शुगर किंवा मधुमेह असेल ते 90% मधुमेहाचं प्रमाण कमी होतो. हळदीचं लोणचं बनवून खातात, कच्च्या हळदीचं लोणचं. आपल्या साईडला कच्ची हळद आणखी अशी विशेष भेटत नाही बाजारामध्ये. दुसऱ्या ठिकाणी विकायला येते, भाजीपाला विकायला येते, त्या पद्धतीने कच्ची हळद विकायला येते. आणखीन वन औषधी की अगोदर पानजुळीचा पाला म्हणायचे, पानफुटीचा पाला लावू शकता, हाडजोड तुम्ही हाडजोडची वेल लावू शकता, गुळवेलाची वेल तुम्ही लावू शकता. अशा असंख्य वनस्पती तुम्ही कुंडीमेल लावा. छोटे मोठे आजार तुम्हाला जर त्याची माहिती असेल तुम्ही बिनधास्त खाऊ शकता. अच्छा. ताप आला तुम्हाला, सर्दी खोकला, इम्युनिटी वाढवायची, ते गुळवेलच्या काढ्या तुम्ही चघळून खाऊ शकता. तुळशीचा पाला, तुम्ही तुळशीचे पानं आपण डेली 2-10 पानं खातोय, बेलाचे 2 पानं खातोय आपण, तर इम्युनिटी वाढते, सर्दी खोकला कमी होतो त्याच्यामुळे. सुंठ अद्रक तुम्ही लावू शकता कुंडीमध्ये. आपलं आपलं जितकं आहे करायचं म्हटलं तर सगळ्या लहान लहान वनस्पती तुम्ही कुंडीमध्ये सगळ्या लावू शकता. अच्छा. वेकंडाच्या सुद्धा मुळ्या येतात उपयोगाच्या, त्या सुद्धा तुम्ही लावू शकता. मोठ्या प्रमाणात कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि माझं कदाचित ते माहिती खोटी असेल, पण कोमट पाण्यामध्ये 1 चमचा हळद, गावरान घरची हळद कुटलेली जर घालून पिलं तर अनेक आजारावर प्रतिकार शक्ती वाढते आणि आजार होत नाहीत. याबद्दल एक वन औषधी आणि डॉक्टर म्हणून आपलं काय मत आहे? असं काही नसतं, असं काही नसतं. जर हळद पाण्यानं जर कॅन्सर नीट होत असेल, नीट नाही होतच नाही, होतच सर्दी परसा खोकला तुमची एनर्जी वाढते, तर मुंबईच्या आपण टाटा कॅन्सर हॉस्पिटल, जे मुंबईचे कॅन्सर बालसीचं हॉस्पिटल, इथे जाऊन पहा. लोकांना बसायला झोपायला बेड अवेलेबल नाहीत. लातूरचे विवेकानंद हॉस्पिटल कॅन्सर युनिट पहा, फुल भरलेले आहेत. औषधी कसं, हळद ही खूप उपयुक्त आहे, पण व्यक्ती तितक्या प्रकृती, आमच्याकडे ज्या 7 प्रकृती सांगितल्या आहेत, वात पित्त कफ अशा ज्या प्रकृती सांगितलेल्या आहेत त्याच्यानुसार ते औषध लागू पडतं. प्रत्येकाला सहसगड हळद आणि पाणी दिलं तर त्याच्यानं इम्युनिटी वाढेल असं नाही. गुडवेल काही लोकांना 7-8 काही लोकांना बाधत नाही, हळद प्रत्येकांना उपयोगी पडते असं होत नाही. हळदीचं अतिप्रमाण जरी घेतलं तर त्याच्यानं सुद्धा शरीरामध्ये काही त्रास होतो. अशा असंख्य गोष्टी असतात. अशा गावठी उपाय युट्यूबवरती पाहून, गुगलवरती पाहून आपण काही उपाय करण्यापेक्षा तुमची प्रकृती आयुर्वेदिक डॉक्टरांना जाऊन दाखवा, ते देतील, तुमच्या प्रकृतीला सूट होईल असं औषध त्यांच्याकडून घ्या. अच्छा. बरं, आता पंचकर्म चळवळ म्हणजे आणि निसर्गोपचार, एखाद्या ग्रीन बेल्टमध्ये आपण असं काही पंचकर्माचं लातूरमध्ये कुठेही मोठं नाही, लोक जिंदलला जातात, तिकडं तांबेकडं जातात, तसं काही तुमच्या म्हणजे संस्था तर रजिस्टर नाही, पण तसं काही डोक्यात संकल्पना तुम्ही सांगू शकता का असं असावं? नाही, असं करूही नाही. हां, पंचकर्म हे 1 दिवसात 8 दिवसात 15 दिवसात होत नाही. हां, साधं तुम्हाला सुद्धा अनुभव आहे, वमन घ्यायचं म्हटलं तर 15 दिवसाचं प्रिपरेशन करावं लागतं आणि वमन घ्यायचा कालावधी हा फेब्रुवारी मार्च एप्रिल महिन्याचा आहे. विरेचन घ्यायचं तर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात घ्यावं लागतं. बस्तीचा कोर्स हा जून जुलै ऑगस्टमध्ये करावा लागतो आणि हे प्रत्येक 20 दिवस 21 दिवस 15 दिवसाचे हे कोर्सेस असतात. तर त्याच्यानं मी 1 दिवसाचा जे शॉर्ट टाईम आजकाल कोर्स निघाले, सध्या वमन, सध्या विरेचन, किंवा मुंबई पुण्याला गेले की मी पंचकर्म करून आलो. मुंबई पुण्याच्या ज्या हे फॅन्सी हॉस्पिटल निघाले पंचकर्माचे, केरळीयन पंचकर्म, त्यांना फक्त तेल मालिश केली आणि वाफ दिली म्हणजे पंचकर्म झालं अशी त्यांची कन्सेप्ट आहे. पण ते पंचकर्म नाही. जर साधं तुम्हाला बस्ती घ्यायची आहे तर बस्ती घेण्याच्या अगोदर तेल मालिश करावं लागते, वाफ घ्यावी लागते, मग बस्तीचा कोर्स करावा लागतो. सकाळी तेलाचा काढायचा, दुपारी संध्याकाळी तेल काढायचा, ह्या अल्टरनेट सिस्टीमनुसार त्यालाही तुम्हाला 20 दिवस 15 दिवस 21 दिवस लागतात. अच्छा. हां, असं हे मी ग्रीन बेल्टमध्ये चाललो किंवा एखादं कॅम्प घेतोय, कॅम्पमध्ये मी पंचकर्म करतोय असं होत नाही. अच्छा. आणि त्याचे कुठलेही रिझल्ट येत नाहीत. मग एकदा त्या कॅम्पमध्ये पेशंटमध्ये मी केलं होतं पंचकर्म, मला काही फायदा नाही, तो पेशंट तसा तो कायमचा तुटतो त्या पंचकर्मापासून किंवा त्या आयुर्वेदिकपासून, तो पेशंट कायमचा निघून जातो. तर लातूरकरांना आपण जवळजवळ 3 वर्षापासून वृक्ष लागवडीची चळवळ जवळजवळ 50-60 जण मिळून राबवत आहात, तर येणाऱ्या काळात हरित लातूर खऱ्या अर्थानं प्रदूषण मुक्त नाही पण त्यातले त्यात प्रदूषण कमी करणारं लातूर करण्यासाठी लोकांनी काय काय करावं असं तुम्हाला वाटतंय? आमच्या या ग्रीन लातूर रक्षक टीमतर्फे आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, मराठवाडा नेताच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे,
शक्य आहे तिथे झाडे लावा, शक्य आहे तिथे झाडे लावा, झाडांच्या भिंती तयार करा, झाडांच्या जंगलं तयार करा. जर तुमच्याकडे झाड लावायला जागा नसेल तर घरामध्ये 10-20 कुंड्या आणा, कुंड्यामध्ये झाडं लावा. आपलं ऑफिस आहे, आपलं शॉप आहे, आपलं मॉल आहे, आपलं काही प्रतिष्ठान आहे, तिथे झाड लावायला जागा नसेल, कमीत कमी 10-20 कुंड्या आपलं ऑफिसमध्ये ठेवा. येणारा 20 वर्षाचा काळ खूप अस्तित्वाचा, मनुष्य प्राण्याच्या अस्तित्वाचा काळ आहे. येत्या 5 वर्षामध्ये तुमच्या डोळ्यासमोर ह्या तुम्ही, जर तुमचं वय 40-60 असेल तर मागच्या 20 वर्षात तुम्ही पहा, तुमच्या डोळ्यासमोर वाघ, सिंह, हत्ती असे मोठमोठे प्राणी नष्ट झाले. आता राहिलेत फक्त गाई. तुम्ही मला सांगा, मला फोन करून सांगा, गाईच्या पाठीवरती हात फिरून तुम्हाला किती दिवस झाले? शहरामध्ये तुम्ही जर राहत असाल तर तुम्हाला आता बैलसुद्धा बघायला भेटत नाहीत, घोडे लुप्त झाले. हे फक्त ह्याच्यामध्ये येत्या 5 वर्षामध्ये तुमच्या समोर डासं निघून गेले, माशा निघून गेल्या, फुलपाखरं निघून गेले, मधमाशा निघून गेल्या, लाल मुंग्या, काळ्या मुंग्या, विंचव, माशा, हे सगळं नष्ट झालं आहे. मला सांगा तुम्ही सापं बघून तुम्हाला किती दिवस झाले? आता सापं आपण फेसबुक किंवा कुठं फोटोमध्येच पाहतो, प्रत्यक्ष मलासुद्धा साप बघून समोर, डोळ्यासमोर साप बघून 10-15 वर्ष झाले असतील. येत्या 5 वर्षाच्या नंतर फक्त कोंबडे जिवंत राहतील, शेळ्या मेंढ्या जिवंत राहतील, ते का? खाण्यासाठी. गाई राहतील जीवन, गोशाळेत राहतील. बैल संपून जातील, घोडे संपून जातील, गाढवं संपून जातील, राहतील डुकरं, कुत्रे, शेळ्या, मेंढ्या आणि कोंबड्या फक्त खाण्यासाठी. हात जोडून विनंती आहे, झाडं लावा. चिमण्या पाखरं तुमच्यासमोर नष्ट झालेत, पोपट दिसेना झालेत, वेडा राघू तुम्हाला दिसत नाही आहे, फक्त कावळे दिसतात, कधी कधी कबूतर दिसतात, याच्या पलीकडे एकही पक्षी तुम्हाला दिसत नाही. गरुड पक्षी तुम्ही विसरून जा, बाकी सगळे तुम्ही विसरून जा. आता असं होऊ देऊ नका. हात जोडून विनंती आहे, झाडं लावा, झाडं जगवा, झाडांची जंगलं करा, झाडांच्या भिंती करा. म्हणू नका हे झाड देशी आहे, हे झाड विदेशी आहे, याच्या पाठीमागे जाऊ नका. जितकी ग्रीनरी, जितकं शहरामध्ये हरित आच्छादन वाढवता येईल तेवढं तुम्ही वाढवा. पुन्हा एकदा सांगतो, आपण लातूरकर खूप नशीबवान आहोत. आपल्या लातूरच्या बाजूला उस्मानाबाद, बीड, अंबेजोगाई, परळी, सोलापूर 43-44 टेम्परेचर होतं, पण लातूरचं टेम्परेचर 41 पलीकडे गेलं नाही, आणि 41 फक्त 2 किंवा 3 दिवस होतं, 2 तासासाठी होतं. आपण तरी खूप सुखी होतो, 40 टेम्परेचरवरती आपण मेंटेन राहिलो. हात जोडून विनंती, झाडं लावा, झाडं जगवा, हायगाई करू नका. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त झाडं लावा, स्वतःच्या वाढदिवसानिमित्त झाड लावा, आईवडिलांचा वाढदिवस असेल, मुलांचा वाढदिवस असेल, कुणाची पुण्यतिथी असेल, कुणाची जयंती असेल, कोविडमध्ये आपले जे नातेवाईक स्वर्गवासी झाले त्यांच्या निमित्तानं तुम्ही झाडं लावा. धन्यवाद सर. मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की आपल्याला या ठिकाणचे लोकप्रतिनिधी, नगरपालिका, जिल्हा परिषद यांनी कधी आपल्याला काही सहकार्य किंवा काही रोपं वगैरे दिले का? 100% नाही. खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे, 100% नाही. प्रशासनाकडून एकाही पैशाची कसलीही मदत नाही. दुर्दैवानं सांगावं लागतं, जग जाहीर आहे, सांगायलाही वाईट वाटतं. लातूर महानगरपालिकेकडे आजच्या ह्या क्षणाला एक स्वतःचं टँकर नाही आहे. एवढ्या उन्हाळ्यात तुम्हाला लातूर शहर जे ग्रीन दिसतंय, लातूर महानगरपालिकेने एक थेंबसुद्धा झाडाला पाणी दिलेलं नाही. त्यांनी दाखवावं, मी आम्ही ह्या महानगरपालिकेनं ह्या रोडवरच्या ह्या झाडाला ह्या उन्हाळ्यात पाणी दिलं, गेल्या उन्हाळ्यात पाणी दिलं. मग कदाचित त्यांची योजना म्हणून तुमचे लावलेली झाडं तर ते दाखवत नसतील ना, ते तुमचं काम आहे. नाही पण आमचं केले की तुम्हाला वाईट वाटतंय ना, राजकीय नेत्याला तुम्ही विरोध करता. नाही नाही, आम्ही आता ते सगळं सोडून दिलेलं आहे. एकच उद्देश, कुणी काही म्हणून आपण आपलं झाडं लावायचे, पाठीमागे कुणी काही बोलो, कुणी आमच्यावर किती आरोप करो, काही करो, पण झाड लावायचं नाही. बघा, हे लावलं झाड जगवायचं. आपण अत्यंत चांगल्या प्रकारची माहिती दिली, लोकांना जागे व्हा. जसं तुमचा रोज सकाळी व्हॉट्सअपवर, वेगवेगळ्या ग्रुपवर मला सुद्धा मेसेज आला असतो, उठा उठा वेळ झाली, झाडे लावण्याची वेळ झाली. मग मी कधी कधी कॉमेंट करतो, उठा उठा मराठवाडा नेता वाचण्याची वेळ झाली. काय आपण आलात, आम्हाला खूप चांगल्या प्रकारची माहिती दिली, त्याबद्दल तर मी आपलं मनपूर्वक आभार मानतो आणि विनंती करतो की दैनिक मराठवाडा नेता या वर्तमानपत्राच्या प्रगतीविषयी, वाटचालीविषयी आपलं काय मत आहे? निर्भीडपणे निर्भीडपणे काही विषयच नाही त्याच्यामध्ये. 20 वर्षापासून तुम्ही मला ओळखता, सोशल मीडियावरती मी कितीतरी लिखाण करत असतो या प्रत्येक विषयावरती. आता कमी केलं आजकाल जरा, म्हणजे झाडांकडे आलो म्हणून, कमी झाडांकडे आलोय म्हणून फक्त झाडांचं चालू केलं.
आणि स्वच्छतेबद्दल लिहितो, दोन गोष्टी आमचं चालू असतं. तर मराठवाड नेताची वाटचाल ही मी स्वतः 20 वर्षापासून पाहतो. घरामध्ये डेली मराठवाड नेता येतो आणि लिहितात, खूप चांगलं प्रखरपणे लिहितात. त्यांच्या त्यांनाही माहीत नसेल, म्हणजे त्यांच्यावरती जे सगळं काही आरोप प्रत्यारोप जे चालत असतात, त्यांच्या पाठीमागे जी चर्चा असते, त्याच्याबद्दल मी सातत्यानं लक्ष देऊन असतो किंवा त्या गोष्टी सगळ्या माहीत असतात. आणि एवढ्या विपरीत परिस्थितीतसुद्धा त्यांनी आपला मराठवाड नेता एक चांगल्या पातळीवरती एक स्थानिक पेपर म्हणून, स्थानिक म्हणजे स्थानिक आहे पण आता बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद ह्या सगळ्या ठिकाणी चाललं आहे, मेंटेन केलेलं आहे, ही खूप अभिमानाची कौतुकास्पद अशी गोष्ट आहे. आणि त्यांच्या पेपरचा पॅटर्नसुद्धा मधल्या पानावरती ज्यांचं ते अध्यात्माविषयी जे येतं ते मला त्याच्यातलं खूप चांगलं आवडतं. कितीही काही असो, कितीही जाहिराती असो, कितीही मोठ्या बातम्या असतो, मधलं पान अध्यात्माचं कमी होत नाही. आणि या निमित्ताने मी सरांना एक विनंती करतो, आता अध्यात्मासोबत थोडंसं निसर्गाबद्दलसुद्धा आपण थोडासा स्पेस डेली आणि कंपल्सरी द्या. अच्छा डॉक्टर साहेब, आपण खूप चांगली माहिती दिली. मी आमचं खरं म्हणजे हे यूट्यूबच्या माध्यमातून जगात जात आहे, सगळ्यांनी पाहावं, लाईक करावं, शेअर करावं, फॉरवर्ड करावं ही मी सर्वांना विनंती करतो. आणि डॉक्टर पवन लड्डा हे बीजी शेड्यूल असतानासुद्धा आमचं कधीमध्ये असं शाब्दिक जरी झालं असलं, झालं गेलं विसरून, ते माझ्या घरी आले आणि त्यांनी आम्हाला मुलाखत दिली, त्याबद्दल डॉक्टर साहेब मनपूर्वक आभार, धन्यवाद. नमस्कार.